फ्रेंड्स नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असणारी माहिती मी आपल्यासमोर शेअर करत आहे. मित्रांनो, सफरचंद हे फळ सर्वांना आपल्याला माहीत आहे. शक्यतो बरेच जण आजारी पडल्यानंतर सफरचंद खातात. अन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर्स अवे असं आपण म्हणतो, परंतु आपण ॲपल रोज खातो का हाही प्रश्न आहे. परंतु हे सफरचंद जरी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असेल, आपण ते खाल्लंच पाहिजे. परंतु त्याचबरोबर हेही जाणलं पाहिजे की सफरचंद खाल्ल्यानंतर लागोलाग लगेच कोणते पदार्थ खाऊ नयेत. मित्रांनो, अत्यंत गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होत असतात, म्हणून हे नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. तसं पाहिलं तर अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक असे नियम आहेत की जे काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर काही विशिष्ट पदार्थ खाऊ नयेत. जर खाल्ले तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो, नवे तर अनेकांचं जीवनाला सुद्धा मुकावं लागतं. तर मित्रांनो, सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच कोणत्या गोष्टी खाऊ नयेत या गोष्टींची चर्चा मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की तुमच्या फायद्याचा आहे. मित्रांनो, तर पहिली जी गोष्ट आहे की पाणी. आपण सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच्या लगेच पाणी पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कफ वाढतो. कप वाढल्यानंतर त्याच्या ज्या समस्या आहेत त्या विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. म्हणून मित्रांनो, कधीही सफरचंद खाल्ल्यानंतर अर्धा तासानंतरच पाणी प्यायचं असतं. तसं पाहिलं तर अनेक फळं अशी आहेत की ती फळं खाल्ल्यानंतर आपण लगेचच्या लगे पाणी पिऊ नये. त्यामुळं फळांचे फायदे होणं राहिलं दूर, पण तोटे जास्त होतात. म्हणून मित्रांनो, पाणी पिणंसुद्धा आपल्याला टाळायचं लगेचच्या लगेच. दुसरा जो पदार्थ आहे आंबट पदार्थ, लिंबू, चिंच यांसारखे जे आंबट पदार्थ आहेत, सफरचंद खाल्ल्यानंतर लागोलाग लगेच हे आंबट पदार्थ आपण खाऊच नाही. त्यामुळं पित्त असेल, जळजळ असेल, आंबट ढेकर असतील, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात आणि त्याचा मग शरीरावर विपरीत परिणामही होतो. म्हणून मित्रांनो, याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यानंतर सफरचंद खाल्ल्यानंतर लागोलाग लगेच आपण मुळा खायचा नाही, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रॅडिश म्हणतो. हा मुळा आपण खाऊच नाही, कारण मित्रांनो हे खाल्ल्यानंतर अत्यंत भयंकर परिणाम अनेकांना झालेले आहेत आणि होतात. त्वचेवर पांढरे डाग, ल्युकोडर्मा आपण त्याला म्हणतो, कोड फुटणे म्हणतो, या प्रकारच्या समस्या, यासारख्या समस्या निर्माण होत असतात. म्हणून कधीही तुम्हाला जर मुळा खायचा असेल तर सफरचंद खाल्ल्यानंतर 24 तासानंतर आपल्याला खायचे. अनेक असे पदार्थ आहेत की जे सफरचंद खाल्ल्यानंतर 24 तासानंतर खाल्ले तर चालतात, परंतु जर आपण आधी लागोलाग जर खाल्लात तर मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतातच. त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे दही. दही प्रकृतीनं थंड आहे आणि त्यामुळं निश्चित आपल्या शरीराचा कफ वाढतो आणि कफ वाढल्यानंतर ज्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात त्यामुळं आपल्या जीवनावर विपरीत परिणामही होतो. मित्रांनो, रात्री उशिरा जेवण अनेक जण करतात आणि जेवण केल्यानंतर त्यांना सफरचंद खाण्याची सवय असते. ही सवय चांगली आहे, परंतु रात्री उशिरा जेवण जर केलं, जेवणानंतर सफरचंद खावं, परंतु रात्री जर उशिरा जेवण केलं असेल तर सफरचंद खाऊ नये. त्यामुळं अस्थमा, दमा, श्वसनाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात आणि ते अत्यंत घातक आहेत. म्हणून मित्रांनो, सफरचंद खात असाल तर ही सावधानता बाळगा, निश्चित तुम्हाला फायदा होईल. आणि जर आपण हे नियम लक्षात घेतले नाहीत आणि जर सफरचंदनंतर लागोलाग काही ज्या गोष्टी खायच्या नाहीत त्या जर खाल्ल्या तर मात्र दुष्परिणामांना सामोरं जावं लागेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.